टोईंग व्हॅनमधील कर्मचाऱ्याच्या मनमानीला तात्काळ व्यसन घालावं अशी मागणी करत प्रहार संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सोलापूर शहरातील अनेक मोठमोठ्या इमारतीमध्ये पार्किंगची सोय नाही. पार्किंगच्या जागेवर अनाधिकृतपणे दुकान गाळे बांधण्यात आल्याने वाहनधारकांना वाहन ठेवण्याची कोणतीच सोय नाही. त्यामुळं वाहनधारकांना वाहन कुठं लावायचा असा प्रश्न पडतो. त्यामुळं मिळेल त्या जागेत वाहनं ठेवली जातात, पण ठेवलेली वाहनं वाहतुकीस अडथळा येत असल्याचं कारण पुढे करत टोईंग व्हॅनद्वारे वाहनं उचलून दंड आकारला जातो. त्यामुळं कामाच्या घाईगडबडीत असलेल्या वाहनधारक नागरिकांची मोठी तारांबळ उडते, शिवाय खिशाला भुर्दंडही पडतो. त्यातल्या त्यात टोईंग व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी दुचाकीसह शाळकरी मुलीसह वाहनात बसून कहर केला आहे. त्यामुळं या व्हॅनमधील कर्मचाऱ्यांच्या मनमानीपणाला तात्काळ व्यसन घातलं, त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी करत प्रहार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये सहभागी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून लक्ष वेधून घेतलं. यावेळी जमीर शेख यांनी मोर्चा काढण्यामागील हेतू स्पष्ट केला. या मोर्चात अजित कुलकर्णी, जमीर शेख, खालिद मनियार, मुस्ताक शेतसंदी, संभाजी वनमारे, आयाज शेख यांच्यासह प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.